कुंफू असो किंवा इतर कोणताही मार्शल आर्ट्सचा प्रकार चीन हा देश मार्शल आर्ट्स मध्ये अग्रेसर आहे हे आपण सर्व जाणतोच पण चीनला ज्याचा माज आहे त्या कुंफू मार्शल ची निर्मिती एका भारतीय साधूने केली आहे नमस्कार मी मैथिली आणि तुम्ही पाहताय बोलभीड इसवी सणाचं पाचवं शतक दक्षिण भारतातल्या पल्लव राजवंशाचा राजा सुगंध याचा बोधी धर्म हा तिसरा मुलगा हा इतर राजकुमारांपेक्षा थोडा वेगळा होता त्याला जन्मतः श्वासाचा विकार होता आणि यामुळेच बोधीला योगाभ्यास शिकवण्यासाठी गुरुच्या आश्रमात पाठवण्यात आलं तिथेच तो दक्षिण भारतीय पारंपरिक युद्धकला शिकला पण राजमहालातल्या सुखापेक्षाही त्याला जंगलात जाऊन पशु ध्यान लावून निरीक्षण करणं जड ग्रंथ वाचणं याची जास्त आवड होती यातूनच त्याचा ओढा शांततेची शिकवण देणाऱ्या बौद्ध धर्माच्या दिशेने झाला अगदी लहान वयातच त्याने भिक्षुकी स्वीकारली बावीसाव्या वर्षी त्याला ज्ञानप्राप्ती झाली आणि मग त्याला गौतम बुद्धांच्या परंपरेतल्या अठ्ठावीसाव्या आचार्य पदावर नेमण्यात आलं त्याचे गुरु प्रज्ञाधर यांच्या आदेशानुसार इसवी सन पाचशे वीस मध्ये तो भारताबाहेर बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी पूर्व दिशेला गेला लाखोंनी लोक बोधी धर्माच्या लागले आणि बोधी धर्मामुळे चीन मध्ये बौद्ध धर्म वेगाने पसरला आचार्य बोधी धर्म योगाभ्यास आणि आयुर्वेदा बरोबरच आपल्या शाओलीन मठामध्ये शिष्यांना स्वसंरक्षणासाठी युद्ध प्रशिक्षण देत कांचीपुरम मध्ये शिकलेल्या कलयरीपटूचं ज्ञान बोधी धर्म यांनी आपल्या चिनी शिष्यांना दिलं आणि यातूनच जन्म झाला शाओलीन कुंफू या मल्लवितेचा बोधी धर्मांनी चीन मध्ये पाया रचलेल्या कुम्फू मधून पुढे अनेक मार्शल आर्ट्स ची निर्मिती झाली आज अनेक देश चीनला कुंफू आणि इतर मार्शल निर्माता मानतात पण ही भारतीय तत्वज्ञानाची देणगी आहे हे अनेकांना ठाऊक बोधी धर्म यांना मात्र आजही चीन मध्ये स्थान आहे त्यांना बुद्धाचा अवतार मानलं जातं आणि त्यांच्या मूर्त्याही मंदिरात पुजल्या जातात ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपर साथी, बोल बोलविडूच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका